चार चार इंच रोल टाकले ना, दहा इंच पैसे काढले आणि काही रोल टाकले पैसे काढले. काल दिनांक 27/7/2022 रोजी आमची मासिक सभा होती. मासिक सभा आमची 11 वाजता चालू झाली. सभेमध्ये सर्वप्रथम आम्ही सर्वांच्या सह्या घेतल्या, नंतर मागील प्रोसिडिंग वाचून दाखवली. त्यामध्ये उपसरपंच ताई यांनी माझ्यावर आरोप केले की तुम्ही मला पूर्ण माहिती सांगत नाही, मला हिशोब देत नाही, मला पैसे लागतील, जे काही कामं केले त्याच्यामध्ये मला पैसे लागतील. त्याच वेळेस ग्रामसेवक अप्पांनी त्यांना हिशोब सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सभागृहाच्या बाहेर ज्या त्यांचा जो लहान मुलगा उभा होता तो आतमध्ये आला आणि त्यांनी शूटिंग काढण्यास सुरुवात केली. तो शूटिंग काढत असताना बघून मी त्याला नाही बोलले, तू शूटिंग काढू शकत नाही, तू बाहेर जा. त्याच वेळेस त्याची आई मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली की तू काय रोखशील शूटिंग काढायला, काढले शूटिंग, जा ना जंगलामध्ये, जंगलात राहा ना, इथं काय बसतील, तुझं लायकी तरी आहे का सरपंच व्हायची, अशी त्यांनी मला जातीवरून शिवीगाळ केली. त्यांनी जातीवरून शिवीगाळ करताच माझ्याजवळ असलेला मोबाईल मी त्या दिशेनं फिरकावला. मोबाईल फिरकावताच त्यांचा मोठा मुलगा विशाल कोथळकर, प्रदीप कोथळकर, ते माझ्या अंगावर धावून आले. त्याचबरोबर त्याची आईसुद्धा माझ्या अंगावर धावून आली. त्यांनी मला मारहाण केली. या मारहाणी म्हणजे माझ्या हाताला लागले. त्याच वेळेस ग्रामपंचायत सदस्य येऊन आवराआवर केली. उपसरपंच ताई या मला धमकी देऊन गेल्या. जाताना त्यांनी सांगितले की मी कंप्लेंट करते, तू कशी पदावर राहते तू मी बघते, पदावरून तुला मी काढून टाकते, अशी धमकी देऊन त्या कंप्लेंट करायला निघून गेल्या. त्यांनी कंप्लेंट केली. त्याच्यानंतर आम्हीसुद्धा पोलीस स्टेशनला मुक्तनगरला त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली. पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे आणि विनंती आहे की मला लवकरात लवकर न्याय मिळावा. बस बस हां मी तर बाहेर उभा होता, मीटिंग मध्ये ते अंदर होते. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील वाडोदा या गावातील ग्रामपंचायतीच्या मीटिंग हॉलमध्ये एका बैठकीदरम्यान सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही महिला असून यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाच्या दरम्यान सरपंच महिलेने उपसरपंच महिलेचा जो फोन आहे तो घेऊन उपसरपंच महिलेचा मुलगा त्याचं शूटिंग काढत आहे त्या सभेचं याच्या बाबतीत वाद होऊन या सरपंच महिलेने या उपसरपंच महिलेचा फोन घेऊन तो या मुलाच्या दिशेने भिरकावला होता. त्या संदर्भाने या उपसरपंच महिलेने पोलीस स्टेशनमध्ये एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलेली आहे. तसेच त्यांच्या वादातून पुढे या संबंधित सरपंच महिलेने उपसरपंच महिलेच्या विरुद्ध एक SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत जातीवाचक शिवीगाळ व शासकीय कामकाजात अडथळा आणि मारहाण अशा स्वरूपाची एक फिर्यादसुद्धा पोलीस स्टेशनला दाखल केली.